कोपरगाव बेट येथील राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी महाराज आश्रमाचे मठाधिपती गुरुवर्य रमेशगिरीजी महाराज यांचे प्रभू श्रीरामचंद्र यांच्या अयोध्येतून तसेच प्रयागराज व नर्मदा परिक्रमा करून 40 दिवसानंतर कोपरगावच्या पुण्यनगरीत आगमन झाले असून स्वामी जनार्दन प्रतिष्ठान तसेच सर्व जय जनार्दन भक्त परिवार व सकल हिंदू समाजाच्या वतीने मठाधिपती गुरुवर्य स्वामी रमेशगिरीजी महाराज यांचा भव्य आगमन सोहळा आयोजित करण्यात आला होता. यावेळी महंत रमेशगिरीजी महाराज यांची कोपरगाव शहरातील मुख्य रस्त्यावरून वाजत गाजत फुलांची उधळण फटाक्याची आतिषबाजी करत रथातून भव्य मिरवणूक काढण्यात आली आहे. त्यांच्या रथाचे सारथ्य युवा नेते विवेक कोल्हे यांनी केल्याचे यावेळी पाहावयास मिळाले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाजवळ महंत रमेशगिरीजी महाराज यांच्यावर जेसीबीच्या सहाय्याने फुलांची उधळण करण्यात येऊन क्रेनच्या सहाय्याने भव्य पुष्पहार घालून त्यांचे भव्य असे स्वागत करण्यात आले. तसेच महंत रमेशगिरीजी महाराज यांचे युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भाविक भक्त जयबाबाजी भक्त परिवार यांच्या वतीने त्यांचे पुष्पहार घालत भव्य स्वागत करण्यात आले आहे. सदर प्रसंगी युवा नेते विवेक कोल्हे यांच्यासह विविध राजकीय पक्ष संघटनेचे पदाधिकारी सदस्य कार्यकर्ते भाविक भक्त जयबाबाजी भक्त परिवारातील सदस्यांनी धार्मिक गाण्यावर ठेका फुगडी खेळत आनंदोत्सव साजरा केला आहे. सदर मिरवणुकीत लोकशाहीर अण्णाभाऊ साठे स्मारकातून सुरुवात होऊन समारोप राष्ट्रसंत सद्गुरू जनार्दन स्वामी आश्रमात झाला आहे. यावेळी महंत रमेशगिरीजी महाराज यांच्या प्रवचनाचा कार्यक्रम होऊन महाप्रसादाचे वाटप करण्यात आले आहे. सदर आगमन सोहळ्यास विश्व हिंदू परिषद, बजरंग दल, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, कोपरगाव सकल हिंदू समाजाचे सहकार्य लाभले आहे. साधू संत येथे घरी तोची दिवाळी दसरा या युक्तीप्रमाणे परम पूज्य रमेशगिरीजी महाराज आज जवळपास महिन्याभरानी या कोपरगाव नगरीत आलेले आहे. कारण की आपल्याला सगळ्यांना ज्ञात आहे की राम मंदिराच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यासाठी आदरणीय आपल्या तालुक्यामधून रमेशगिरीजी महाराजांना आमंत्रित केलं गेलेलं होतं आणि सन्मान तो महाराजांबरोबर संपूर्ण तालुक्याचा होता. आणि म्हणून आपण बघतो की कुठल्याही देवाच्या कार्याला आपण गेल्यावर अतिथी घरी आल्यावर आपण त्यांचा पाय धुवून पूजन त्या ठिकाणी करत असतो. आणि तशाच प्रमाणे आज संत जनार्दन स्वामी प्रतिष्ठान असेल किंवा युवा सगळे भक्त असतील यांनी मोठ्या प्रमाणात स्वागताचा या ठिकाणी कार्यक्रम घेतलेला आहे. आणि अनेक लोकांना प्रदोष असेल, गुरुवार असेल, सोमवार असेल, महाराजांचा आशीर्वाद घेण्याची दैनंदिन सवय आहे. परंतु महिन्याभराच्या खंडानंतर महाराज या ठिकाणी येत आहे. प्रयागराजला जाऊन सगळीकडे तिथं स्नान करून आज महाराज आपल्यात परतलेले आहे. निश्चितच युवकांमध्ये आणि सगळ्याच भक्तांमध्ये एक वेगळा आनंद या ठिकाणी आहे. आणि जसं मेरे राम आएंगे आपण सगळ्यांनी गाणं ऐकलं त्याचप्रमाणे आज आपल्या सगळ्यांचे रामरूपी रमेशगिरी महाराज आज आपल्यात आलेले आहे. निश्चितच आनंद कोपरगावकरांना झालेला आहे आणि त्या आनंदात सहभागी होण्याकरता मी देखील महाराजांच्या रथाचा सारथी झालो याचा मनस्वी मला आनंद आहे. आणि महाराजांचे आशीर्वाद असंच सगळ्या कोपरगावकरांवर राहावेत हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आणि थांबतो, धन्यवाद.